आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात राजकीय विश्वातील टॉप 18 बातम्या। महाराष्ट्रातील सीमा समन्वयक मंत्र्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावात येण्याचं निमंत्रण दिलेलं आहे। बेळगावात भेट देऊन इथल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याची मागणी एकीकरण समितीने केलेली आहे। चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांना हे निमंत्रण देण्यात आले। महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर तोडगा काढण्यासाठी आता कर्नाटक सरकारने कायदेशीर लढाई देण्याचा निर्णय घेतलेला आहे। 30 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर बसवराज बोम्मई उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। आपण कायदेशीर लढाईसाठी सज्ज असल्याचं वक्तव्य बोम्मई यांनी केलंय। राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। 92 नगर परिषदांसाठी ओबीसी राजकीय आरक्षण थेट नगराध्यक्ष पद्धत याबाबत ही सुनावणी होणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राज्यातील निवडणुका रखडलेल्या आहेत। हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही। ही कारवाई न झाल्यास आपण आपली भूमिका स्पष्ट करू असं खासदार उदयनराजे यांनी जाहीर केलं होतं। या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या रेसिडेन्सी क्लबला पुढील दिशा ठरवण्यासाठी उदयनराजेंच्या उपस्थितीमध्ये शिवप्रेमी संघटनांची आज बैठक होणार आहे। औरंगाबाद इथे एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार रमेश बोणार यांच्या वाहनावर हल्ला करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आलेली आहे। आमदार रमेश बोणार यांच्या वाहनाची तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। मंत्रालयात मुख्य प्रवेशद्वाराजवळ महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची तैलचित्र लावण्यात आलेली आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला। स्वार्थासाठी आणि पैशासाठी दिसेल तो हात हातात घ्यायचा आणि बागेत कोपऱ्यात जाऊन बसायचं ते धंदे मी करत नाही अशा शब्दात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला बोल केलाय। आता तुमचे भोंगे कुठे गेले, कोणते भोंगे बंद केले आणि कुठे आहे हनुमान चालीसा असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज ठाकरे यांना केलेला आहे। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या आजारावरून टीका करणं चूक असल्याचं देखील ते म्हटले। जळगावात गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय। मागील निवडणुकीमध्ये मंत्रिपदाचा गैरवापर करून एकनाथ खडसे यांनी दूध संघ आपल्या ताब्यात घेतल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केलेला आहे। मागील 7 वर्षात दूध संघाचं काय झालं हे सर्वांना माहीत असल्याचं देखील ते म्हटले। एकनाथ खडसेंनी पुढाकार घेतला तर जळगाव दूध संघाची निवडणूक बिनविरोध होऊ शकते असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं होतं। त्यावर गिरीश महाजन आणि मंगेश चव्हाण गुलाबराव पाटलांचं ऐकायला तयार असतील तर मी पुढाकार घेण्यास तयार असल्याचं सांगत खडसे यांनी गुलाबरावांना टोला लगावलाय। उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होतील असं स्वप्नातही पाहिलं नव्हतं पण ते झाले असा टोला गुलाबराव पाटलांनी लगावलेला आहे। भविष्यावर विश्वास नाही पण लोकशाहीत कुणीही कधीही मोठा होऊ शकतो असं देखील ते म्हटले। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी येवल्याच्या कोटमा गावातील जगदंबा मातेचं दर्शन घेतलं। त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राज्यात गोवरचा प्रसार होत असून राज्य शासनाच्या आरोग्य विभागाला जास्तीत जास्त लसीकरण करून घेण्याची सूचना केल्याचं त्यांनी म्हटलं। महाविकास आघाडीची ताकद एकत्रित येऊन शिंदे सरकारला धारेवर धरेल असा इशारा अंबादास दानवे यांनी दिलेला आहे। औरंगाबादेत संदीपान धुमरेच्या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या कार्यक्रमात ते बोलत होते। मीरा रोड येथे उभारल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील पहिल्या हिंदी भाषिक भवनाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम अखेर वादाच्या भोवऱ्यात संपन्न झालेला आहे। यावेळी भवनाला विरोध करणाऱ्या मराठी एकीकरण समितीच्या 12 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। साधारण 10,000 चौरस मीटर पसरलेल्या या जागेमध्ये प्रथम टप्प्यात 3 मजले उभारले जाणार आहेत। वाळूचा किल्ला कोणी बांधला ते काळच ठरवेल असा पलटवार नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेला आहे। दरम्यान जनतेचं प्रेम अभेद्य असल्यामुळे पक्षातून कुणीही गेलं तरी काही फरक पडणार नसल्याचं त्या म्हटल्या। पुण्यामध्ये मनसेतील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे। पदाधिकारी मेळाव्यामध्ये वसंत मोरेंना बोलण्याची संधी न दिल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। कोर कमिटीमध्ये असूनही भाषणाची संधी मिळत नसेल तर कोर कमिटीचा उपयोग काय असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केलाय। राजकारणात अनेकांनी स्वप्नामध्ये पवार कुटुंब कधीच तोडलंय पण प्रत्यक्षात आम्ही एक आहोत असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलंय। कुटुंब एक असल्यास ती खरी ताकद असते असं देखील ते म्हटले। आसाममधील कामाख्या देवीचं दर्शन घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईमध्ये दाखल झाले। कामाख्या देवीची यात्रा सफल झाल्याचं सांगत आसामच्या जनतेनं आपलं जोरदार स्वागत केल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। आणि आता महाराष्ट्रातल्या टॉप 18 बातम्या पाहूयात। मुंबईमध्ये वायू प्रदूषणाची पातळी आणखी खालावत चाललेली आहे। रविवारी मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता ढासळली होती। लोणावळ्यामध्ये आई वडिलांसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या 2 वर्षीय चिमुकलीचा स्विमिंग पूलमध्ये पडून मृत्यू झालाय। कार्निवल विला बंगलो इथे ही चिमुकली आपल्या आई वडिलांसोबत गेली होती।
राज्यात गोव्याच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होते. काल 310 संशयित रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या 10,544 इतकी झालेली आहे. मुंबई, मालेगाव, भिवंडी पाठोपाठ राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गोवरचा उद्रेक होतोय. बीड जिल्ह्यात 25 दिवसात गोवरचे संशयित 13 रुग्ण आढळून आलेले आहेत. या सर्वांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. अमरावतीच्या तिवसा महामार्गावर भीषण अपघात झाला. या घटनेमध्ये दोन ट्रॅव्हल्स एकमेकांना धडकले आहेत. दरम्यान या अपघातात 25 प्रवासी हे थोडक्यात बचावले. पंढरपूर कुर्डुवाडी रोडवर भीषण अपघात झाला. रोपळे येथे अंदाज न आल्यानं कार 50 फूट कालव्यामध्ये कोसळली. भंडाऱ्याच्या लाखनी उड्डाणपुलावर मालवाहू ट्रकला आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये संपूर्ण ट्रक जळून खाक झालाय. भिवंडीतील गेबीनगर इथे धोकादायक शाळेचं बांधकाम सुरू असताना इमारतीचा काही भाग अंगावर पडून एका कामगाराचा मृत्यू झालाय. राज्यपाल गौड असं या कामगाराचं नाव आहे. औरंगाबाद शहरातील सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या प्रांगणात दोन मुलींनी एका मुलीला चांगलीच मारहाण केली. यावेळी बाजूला असलेल्या एका व्यक्तीनं या मुलींची भांडणं सोडवली. कल्याण रेल्वे स्थानकावर आरपीएफच्या जवानांनी चोरट्याला रंगेहात पकडलाय. त्याला पकडतानाचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. नौदल दिनानिमित्त मुंबईतील वायुदलाच्या डॉकयार्डवर प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यानिमित्तानं विद्यार्थ्यांना नौदलाच्या जहाजांबद्दल माहिती देण्यात आली. स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त आझादी का अमृत महोत्सव या संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यातील थंडीच्या तुलनेमध्ये यंदा 9 ते 10 अंशांनी पारा घसरलेला आहे. मराठवाड्यामध्ये यंदा 17 ते 23 नोव्हेंबर दरम्यान सरासरी 9 ते 10 अंशांची घट झाली आहे. दापोलीमध्ये कडाक्याची थंडी पडली असून यामुळे आंबा बागायतदार शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. गेले काही दिवस दापोलीतून थंडी गायब झाली होती. सांगलीमध्ये सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे. धुक्यामध्ये सांगली शहर हरवल्याचं पाहायला मिळतंय. वाशिमच्या बाजारात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक होत असल्यानं भाज्यांचे दर घसरलेले आहेत. आवक वाढल्यानं कोबी, टोमॅटो, वांगी आणि भेंडी 20 ते 30 रुपये किलो दरानं मिळत आहेत. भिवंडीसह विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेल्या टोळी प्रमुखासह तिघांवर पोलिसांनी मोक्का लावला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. भिवंडी शहरात वाहन चालकांवर कोणतेही नियोजन नसल्यानं नेहमीच नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. काल उड्डाणपुलावर विरुद्ध दिशेनं आलेल्या गाड्यांमुळे पोलिसांनाच आपली गाडी मागे घेण्याची वेळ आली. भारत येत्या 1 डिसेंबरला G20 सामर्थ्यशाली गटाच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारणार आहे. अध्यक्षपद मिळणं भारतासाठी खूप मोठी संधी आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. गुजरातमध्ये आजही पंतप्रधान मोदींची रॅली होणार आहे तर पलिताना, अंजर, जामनगर आणि राजकोटमध्ये आज मोदी सभा घेणार आहेत. दिल्ली निवडणुकांसाठी एमआयएमचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. आपची मुलं जेलमध्ये सडतायत आणि यांचे मंत्री जेलमध्ये मजा करत असल्याचं सांगत त्यांनी आप पक्षावर जोरदार निशाणा साधला. आंध्र प्रदेशच्या चित्तूरमध्ये बंगळुरू हावडा एक्सप्रेसच्या एका डब्याला आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशात आहे. इंदूरमध्ये पोहोचलेल्या यात्रेमध्ये राहुल गांधींनी पदयात्रेतून ब्रेक घेत बाईक रॅलीमध्ये सहभाग घेतला. तुरुंगात असणारे आपचे नेते सत्येंद्र जैन यांच्या सेलमध्ये हाऊसकीपिंग सेवा सुरू असल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलेला आहे. या व्हिडिओमध्ये सत्येंद्र जैन लोकांशी संवाद साधताना दिसून येत आहे. युपीच्या हरदोई गावात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. शेजाऱ्यांशी वाद झाल्यानंतर हा गोळीबार झाला. यात एकाचा मृत्यू झाला. यामुळे संतप्त नागरिकांनी परिसरात जाळपोळ केली. बिहारच्या भागलपुरामध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. भागलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली असून यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताबची आज पुन्हा पॉलिग्राफी टेस्ट करण्यात येणार आहे. मात्र आज त्याची नार्को टेस्ट होणार नसल्याची माहिती मिळते. श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब सध्या तिहार जेलमध्ये कैद आहे. जेल प्रशासनाकडून 24 तास त्याच्यावर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवली जाते. युपीमध्ये एका लग्नाच्या वरातीमध्ये राडा झालाय. लाऊडस्पीकरच्या गाडीची कारला धडक बसल्यानंतर दोन गटात तुफान राडा झाला आणि यावेळी संतप्त नवरदेवानं कारवर दगडफेक केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. बिहारच्या पाटण्यामध्ये जीव धोक्यात घालून तेल चोरीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. रेल्वे रुळावरून धावत जात असताना चालत्या ट्रेनमधून कॅनमधून ही तेल चोरी होत असल्याचं दिसून येत आहे.
गोरखपूरमधील बलदेव प्लाझामधील एका शोरूममधून 6.73 लाखांचा नेकलेस घेऊन महिला फरार झाल्याची घटना घडली. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. 6.73 लाखांचा नेकलेस घेऊन ही महिला फरार झाली. राजस्थानमधील हनुमाननगरमध्ये काही गुंडांनी एका व्यक्तीला मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. गुजरातमधील भरूचमध्ये भव्य रांगोळी साकारण्यात आलेली आहे. भरूचमधील नागरिकांना ही रांगोळी पाहण्याची संधी मिळणार आहे. शिमल्यामध्ये माउंटेन सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या रॅलीमध्ये अनेक तरुणांनी सहभाग घेतला होता. या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.